नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल एमपीएससी सरळ सेवा गुरुवर। मित्रांनो, तुम्ही जर संयुक्त गट व पूर्वपरीक्षेची तयारी करत असाल, जी की परीक्षा आपली कोरोनामुळे पोस्टपोन झाली होती, तर त्याची एक अंदाजित तारीख मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। इथे तुम्ही बघू शकता, सकाळ वृत्तपत्रामध्ये मित्रांनो ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे, संयुक्त पूर्वपरीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात। तर मित्रांनो, जी तुमची पीएसआय एसटीआय ठीक आहे आणि एएसओची जी परीक्षा होती क्लास 2 ची, जी की पोस्टपोन झाली होती, ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात मित्रांनो होऊ शकते। काय संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओने बघणार आहोत। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊन आता 31 मे पर्यंत आहे। कोरोनाची स्थिती सुधारत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणारी संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा जुलै 2021 पहिल्या आठवड्यात घेता येईल का, याबाबतही आयोगाने सरकारला विचारणा केली। म्हणजे आयोगाने सरकारला विचारलं की ही जी परीक्षा आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेऊ शकतो का। ऑगस्टमध्ये मुंबईसह अन्य जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतो, त्यावेळी त्या परीक्षा घेणं ह्या अशक्य आहेत, ठीक आहे। त्यामुळे जुलैमध्ये परीक्षा न झाल्यास सप्टेंबरमध्येच परीक्षा होऊ शकेल असंही आयोगाने त्या पत्रातून सरकारला स्पष्ट केलंय। म्हणजे आयोग हे परीक्षा घेण्यासाठी मित्रांनो पॉझिटिव्ह आहे, याच्यातून आपल्याला कळतंय की आयोगाचं असं म्हणणं आहे ऑगस्टमध्ये जास्त पाऊस असतो, परीक्षा घेणं पॉसिबल नाही। सो जुलैमध्ये परीक्षा आम्हाला घेऊ द्या, जर जुलैमध्ये घेता येत नसेल तर मग परीक्षा ही सप्टेंबरमध्ये होईल, ठीक आहे। सप्टेंबरमध्ये परीक्षा होऊ शकेल असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर आता आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अभिप्राय घेतला जाणार असून त्यानंतरच अंतिम वेळापत्रक ठरेल असंही सांगण्यात आलं। तर मित्रांनो, याच्यामध्ये जरी डेट फिक्स ठरलेली नसेल तर एक आपल्याला इथं अंदाजित मित्रांनो महिना कळतोय की एक तर जुलैमध्ये जर कोरोनाचा आकडा खाली गेला तर जुलैमध्ये तुमची परीक्षा होऊ शकते आणि अजून जर लांबली तर जास्तीत जास्त सप्टेंबरमध्ये मित्रांनो तुमची परीक्षा ही होणारच आहे, ठीक आहे। तर जे बरेच विद्यार्थी मित्र म्हणतो सर पुढच्या वर्षी परीक्षा जाईल का, तर तेवढा तर काही वेळ लागणार नाही मित्रांनो। आयोगाने एक अंदाजित तारीख इथं जुलै किंवा सप्टेंबर आपल्याला सांगितलेली आहे, ठीक आहे। त्याच्यामध्ये तुमची परीक्षा होईल। तर अतिशय महत्त्वाची अपडेट आणि एक पॉझिटिव्ह न्यूज आपण याला म्हणू शकतो मित्रांनो की एमपीएससीकडून आयोगाकडून तुम्हाला जे क्लास 2 चे विद्यार्थी पीएसआय एसटीची तयारी करणारी त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो दिलेली आहे। तर नक्कीच तुम्ही त्या दृष्टीने तुमचं प्लॅनिंग करा। मे चालू आहे, सध्या संपल्यातच जमा आहे, समजा 15 दिवस आहे, तर याला नाही पकडलं तरी जून जुलै ठीक आहे ऑगस्ट असे तुमच्याकडे महिने आहेत मित्रांनो, ठीक आहे। समजा आता जुलैमध्ये झाली तर 2 महिने राहतील, जून जुलै ठीक आहे, आणि जर सप्टेंबरमध्ये गेलं तर 2 जून जुलै ऑगस्ट असे 3 महिने। सो कालावधी कमी आहे, त्या दृष्टीने तुम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे, कारण आता मध्यंतरी परीक्षा रद्द झाल्यामुळे मुलांचा थोडा डिसमूड झाला होता पुढे गेल्यामुळे, सो विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुद्धा खंड पडलेला आहे, तर त्याची काळजी मित्रांनो तुम्ही घ्या। त्या दृष्टीने एक प्लॅन करा, एक न्यूज आली होती पॉझिटिव्ह न्यूज होती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।